नमस्कार मित्रांनो, मी योगेश घाडेवकर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन मराठी मालवणी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे YRG कोकण। तर मित्रांनो, जर तुम्हाला मुंबईपासून थोडासा चेंज हवा असेल तर आपण कुठे जातो? कुठे कुठे? बरोबर ओळखलात, अलिबागला। आणि ह्याच अलिबागमध्ये मी आता आलेलो आहे। आणि इथे अलिबागला आल्या आल्या आपल्याला जे बघायला मिळतात ते सुंदर सुंदर असे बीच, चांगली चांगली असे मासोळी, त्याच्यानंतर अजून एक इथे फेवरेट असा एक सर्वांचा आवडता आहे असा एक पदार्थ, तो म्हणजे पोपटी। तर मित्रांनो, आता आपण अलिबागला आलो आहोत आणि ह्या अलिबागमध्ये आता आपण पोपटी कशी बनवायची हे आता बघणार आहोत। तर हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की पहा। जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि व्हिडिओ आवडल्यास तर शेअर नक्की करा। तर बघूया आपण पोपटी अलिबागची ही कशी बनते ते। चला तर मग। तर मित्रांनो, हे आहे आपलं मडकं ज्याच्यात आपण पोपटी बनवणार आहोत। तर हे आहेत काका आपले, ते आपल्याला आज पोपटी कशी बनवतात अलिबाग मध्ये ते सांगणार आहेत। काका, तुमचं नाव? नारायण अनंत सावंत। हा नारायण काका आपल्याला पोपटी कशी बनवतात हे आता दाखवणार आहे। तर चला तर मग बघूया पोपटी कशी बनवतात ते। सर्वप्रथम त्यांनी बटाटे घेतलेले आहेत आणि ते कापणार आहेत आता। हा चालू करा। बटाटा ते पूर्ण कापत नाहीत तुम्ही बघू शकता, फक्त त्याला मधी चार बाजूनी चिरा। जसं आपण वांग्याच्या भरीत करताना जसं वांगा आपण कापतो त्या पद्धतीने हे कापायचे आहेत। आपण चार मोठे बटाटे घेतले आहेत आणि आता आपण कांदे पण घेतो आहोत चार। सूर्य आहे बारकी तिथे। कांद्याची आपण पहिले साल काढून घेतली आहे। चीर पाडते। ज्या पद्धतीने आपण बटाटे कापले आहेत त्याच पद्धतीने कांदे देखील आपण कापून घेणार आहोत। हे काय बियाला पाहिजे तर ठेवलं। हा हा। तर आपले चार कांदे आणि चार बटाटे इथे पाच पट कांदे या पद्धतीने बघू शकता तुम्ही कापून झालेले आहेत। तर मित्रांनो, आता आपण एका प्लेटमध्ये लाल तिखट घेतलं आहे, त्याच्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकली आहे एका प्लेटमध्ये आणि यामध्ये आता धना पावडर मिक्स केली आहे। यामध्ये आता आपण कांदा लसूण मसाला टाकला आहे। आणि यामध्ये थोडासा आपण ओवा टाकला आहे। आणि आता जो तुम्ही बघताय तो चिकन मसाला आहे। आणि आता आपण यामध्ये टाकलं आहे बारीक मीठ। हे सर्व जे आपण मसाले टाकले आहेत ते आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि आता भरून घेणार। आणि मित्रांनो, आपण जे मगाशी बटाट्याला जे काप पाडले होते बघा, त्यामध्ये आता आपण हा जो मसाला तयार केला आहे तो आता आपण ह्यामध्ये भरून घेणार आहोत।
हे बघा अशा प्रकारे आपण हे जे चार बटाटे आहेत आपले ते भरले आहेत। आणि यासोबतच जे आपण कांद्यालाही काप करून घेतले होते तो कांदे देखील आपण या मसाल्यामध्ये भरला आहे। तर फायनली आपले कांदे आणि बटाटे दोन्ही पण मसाल्यामध्ये भरून झालेले आहेत, हे तुम्ही बघू शकता। हे बघा मस्त पैकी भरले आहेत मसाला सगळीकडनं, म्हणजे आतल्या साईडने लागलेला आहे। हा मामा आता आपण हे काय करतोय, भांबरूटचा पाला टाकतो। कसला भांबरूट? भांबरूट, हा भांबरूटचा हा पाला या मडक्यामध्ये आपण पहिला टाकत आहोत। हा सगळीकडनं आपल्याला लावून घ्यायचा आहे का की फक्त खालच्या साईडला? खाली खाली थोडं लावायचं, नंतर वर सुगंध यासाठी। ओके, पोट बीटा तुकत नाही ना। हा 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 पाला तुम्ही बघू शकता, पहिला खालच्या साईडने लावायचा आहे आपल्याला। शेंगा टाकणार, हा आणि ह्या मध्ये आता आपण शेंगा टाकणार आहोत। ह्या बघा शेंगा थोडं टाकल्यात। आता शेंगा टाकल्यानंतर हे बघू शकता तुम्ही जाड जे मीठ असते आपलं, ते जाड मीठ आता आपण यामध्ये टाकणार आहोत। हे सुद्धा सगळीकडनं असं पसरवून घ्यायचं आहे। हे झालं, त्यानंतर परत एकदा आपण शेंगा टाकले आहेत। कांदे, त्यानंतर आपण जे कांदे बटाटे भरून ठेवले आहेत ते कांदे बटाटे आपण यामध्ये टाकणार आहोत। हे टाकल्यानंतर आपण परत एकदा शेंगा टाकणार आहोत। थोडं मीठ टाकते, पुन्हा थोडं मीठ, जाड मीठ। कांदी टाकते, ह्यामध्ये आपण जी आपली अंडी आहेत ती टाकणार आहोत। शेंगा, आता आपण यामध्ये परत एकदा शेंगा टाकणार आहोत। हे बघा आपण जे आतापर्यंत टाकले ते तुम्हाला आता दिसत असेल। परत थोडस आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि आता आपण हे मॅरिनेशन केलेलं चिकन जे आहे ते आता आपण यामध्ये टाकणार आहोत। तर मित्रांनो आता हे जे तुम्ही चिकन बघता आहे ते मॅरिनेशन आपण करून ठेवलेलं आहे, त्यासाठी आपण हळद, मीठ आणि लाल तिखट असं
जे मिश्रण आहे ते करून ह्या चिकनला लावलेलं आहे आणि ते जवळजवळ 2 तास आपण ठेवलेले आहे आणि त्यानंतर हे आता आपण पोपटीमध्ये टाकत आहोत। त्यानंतर पुन्हा एकदा आपण यामध्ये शेंगा टाकणार आहोत। काय आता त्यात राहणार नाही ना, ढाकण ठेवावं लागेल ना। यामध्ये पुन्हा एकदा आपण मीठ टाकलं आहे, जाड मीठ। तर हे औषध भांबरोटीचं औषध आहे ते बंद करायसाठी, आणि हा जो भांबरोटीचा पाला आहे तो परत हे जे आपलं मिश्रण आहे ते बंद करण्यासाठी हा पाला परत एकदा लावायचा आहे। दरवाजा पाल्यांनी बंद मडक्याचं तोंड फिट बंद करत आहेत ना, ह्या नाही गेल्या पाहिजे अजिबात, वाप नाही गेले पाहिजे। हा जो आपण पाला जो आपण वरती लावतो आहे तो एकदम फिट बसला पाहिजे, कुठूनही वाप याच्यामधून बाहेर जाता कामा नये। तर मित्रांनो, आपले हे जे मडकं आहे ते आपण ह्या लाकडांच्या वरती उलट ठेवलं आहे, हे तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आपले हे जे मडकं आहे त्याला आपण सगळ्या साईडने लाकडाने कव्हर केलं आहे, तुम्ही बघू शकता आता मडकं जे आहे आपलं ते दिसत पण नाही आहे। आणि लाकडं आपली लावून झाल्यानंतर परत पुन्हा एकदा गवताने आपण हे पूर्ण पॅक करायचं आहे। थंडी वाजते आहे आणि पोपटी पण आहे, शेकोटी पण आहे, दोन्ही कामं एकाच वेळी होत आहेत। आणि हे जे गोणपट तुम्हाला दिसत आहे त्याच्या सहाय्याने आपण हे जे मडकं आहे ते बाजूला घेतला आहे, आणि यामध्ये जो पहिला आपण पाला आहे तो काढून घेतला आहे।